नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथमॅटिक्स पार्ट वनमधील सेकंड टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशनची स्टडी करत आहोत. यापूर्वी आपण या अगोदरच्या लेक्चर्समध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन्स कशाला म्हणायचं, पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स वेगवेगळ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू ठेवून कसे फाईंड करतात याचा अभ्यास केलेला आहे. परंतु ती जी मेथड आहे ती फार वेळखाऊ आहे, त्यामुळे आणि त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पलचे रूट्स फाईंड करणं हे खूप हार्ड आहे. म्हणून आपण रूट्स फाईंड करण्यासाठी फॅक्टरायझेशन मेथड जे आहे त्याची स्टडी करणार आहोत. त्यासाठी आपण खालील एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. हा एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल टू 0 याचे फॅक्टर फाइंड करायचे. इथे काय आहे पहा, 1 आणि 54 मल्टिप्लिकेशन केला तर तो 54 येतो. मिडल टर्म स्प्लिट करून आपण फॅक्टर फाइंड करतो हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलं आहे. 6×9 हे 54 फॅक्टर आहे. म्हणून आपण 15 स्प्लिट केलं, 6 आणि 9, -6 -9, एक्स स्क्वेअर मायनस 6x -9x प्लस 54 इक्वल टू 0. या दोघांमधून एक्स कॉमन घेतला, एक्स मायनस 6, -9 कॉमन घेतला, एक्स मायनस 6 इक्वल टू 0. 1 ब्रॅकेट परत कॉमन घेतला, एक्स मायनस 6, एक्स मायनस फर्स्ट ब्रॅकेटमधून कॉमन घेतलेला एक्स आणि सेकंड ब्रॅकेटमधून कॉमन घेतलेला -9 इक्वल टू 0. 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे यापैकी 1 ब्रॅकेट कंपल्सरी 0 असायला पाहिजे. देअरफोर एक्स मायनस 6 इक्वल टू 0 और एक्स मायनस 9 इक्वल टू 0. देअरफोर एक्स इक्वल टू 6 अँड एक्स इक्वल टू 9 आर द सोल्युशन्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफोर 6 अँड 9 आर रूट्स ऑफ दॅट इक्वेशन. सेकंड एक्झाम्पल पहा, इथं आपण जो 2x² मायनस 2x प्लस 1/2 इक्वल टू 0 2 मेथडने सॉल्व करता येते. याला 2 ने मल्टिप्लाय करून बोथ साईडला एक सिंपल इक्वेशन तयार होईल, किंवा ॲज इट इज सॉल्व केलं तरी चालतं. आपण याला सिंपल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू, मल्टिप्लाय बाय 2 ने मल्टिप्लाय केलं, हा 4x² मायनस 4x प्लस हा 2 डिव्हिजन मधला आणि मल्टिप्लाय 2 ने केलो कॅन्सल होईल इक्वल टू 0. इथं 4 आणि 1 मल्टिप्लिकेशन 4 येईल. 4 असे फॅक्टर फाईंड करा ज्यांची सम 4 येईल, ते 2×2 येईल, दोघांनाही मायनस साईन द्या. 4x² मायनस 2x मायनस 2x प्लस 1 इक्वल टू 0. 2x कॉमन, 2x मायनस 1, मायनस 1 कॉमन, 2x मायनस 1 इक्वल टू 0. 2 ब्रॅकेट इक्वल आहे, त्याच्यापैकी 1 ब्रॅकेट कॉमन घ्या. फर्स्टमधून कॉमन घेतलेला 2x, सेकंडमधून कॉमन घेतलेला -1, हा झाला सेकंड ब्रॅकेट. देअरफोर 2x मायनस 1 इक्वल टू 0 और 2x मायनस 1 इक्वल टू 0. देअरफोर एक्स इक्वल टू 2x इक्वल टू प्लस 1, मायनसचा प्लस झाला तो, और 2x इक्वल टू मायनसचा प्लस 1. देअरफोर एक्स इक्वल टू 1/2 और एक्स इक्वल टू 1/2. दीज आर दी सोल्युशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफोर 1/2 and 1/2 आर रूट्स ऑफ इक्वेशन, आर नोन ॲज रूट्स ऑफ दी क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल सी हियर, 3x² मायनस 2√6x प्लस 2 इक्वल टू 0. सेम टाईपनं इथे आपण मल्टिप्लिकेशन केला 2 आणि 3 तो 6 येतो. 6 असे फॅक्टर फाईंड करा ज्यांची सम -2√6 येईल, ते √6 आणि √6 आहे. √6×√6 विल बी 6 आणि दोघांना मायनस साईन द्या. 3x² मायनस √6 एक्स मायनस √6 एक्स प्लस 2 इक्वल टू 0. या 6 √6 असं लिहिता येतं √2×√3,
म्हणजे 6 मध्ये √2 आहे √3 आहे आणि √3 ला सुद्धा 3 ला सुद्धा √3 इनटू √3 लिहिता येतो, 3 ला √3 इनटू √3 लिहिता येतो, म्हणजे त्याच्यामध्ये डबल √3 आहेच आहे। तो कॉमन घ्या, √3 कॉमन, √3 आणि x कॉमन घेतला, √3 x शिल्लक राहिला, या 6 मध्ये √2 आहे आणि 3 कॉमन घेतलाय म्हणजे √2x। इथेही √6 मध्ये 2 आहे, 2 ला सुद्धा √2 इनटू √2 लिहिता येते, म्हणजे -√2 कॉमन येतो याच्यातून, √3x -2 इक्वल टू 0। इथे 2 ब्रॅकेट इक्वल आहेत, 1 ब्रॅकेट √3x, इथे x कॉमन घेतला आहे तो राहणार नाही, 2 ब्रॅकेट इक्वल आहेत -√3 √2, आणि सेकंड ब्रॅकेट फर्स्ट मधून कॉमन घेतलेला √3x, सेकंड मधून कॉमन घेतलेला √2 इक्वल टू 0। देअरफॉर √3x -√2 इक्वल टू 0 और √3x -√2 इक्वल टू 0। देअरफॉर √3x इक्वल टू +√2 और √3x